आजची जी बैठक झाली ती सर्वांनी मिळून आता महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार करावा. भारतीय जनता पार्टीचं प्राबल्य नवी मुंबईमध्ये जास्त आहे. ठाणे जिल्ह्यामध्ये देखील भारतीय जनता पार्टीचे 3 आमदार आहेत. एक अपक्ष आमदार तो देखील भारतीय जनता पार्टीला त्यांचा सपोर्ट आहे. नवी मुंबईमध्ये नगरसेवकांची संख्या ही भारतीय जनता पार्टीच्या पक्षाची जास्त आहे. मीरा भाईंदरमध्ये आहे. ठाण्यामध्ये देखील भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांची संख्या आहे. असं जरी असलं तरी पण आता आपल्याला महायुतीचा प्रचार हा एकत्रितपणे करायचा आहे. त्यामुळे उमेदवार जाहीर झाला काही त्या दिवसापुरता कार्यकर्त्यांच्या मनामध्ये नाराजगी दुःख असू शकतं, परंतु दुसऱ्या क्षणाला पुन्हा आपल्या महाराष्ट्रामधून चांगला रिझल्ट द्यावा. 48 पैकी किमान 45 जागा निवडून याव्या आणि त्यामध्ये ठाणे लोकसभेची जागा ही भरीव मताने त्या ठिकाणी निवडून यावी याकरता प्रत्येकानं एकत्रित प्रयत्न करणं गरजेचं आहे. आजवरचं जे कार्यकर्त्यांच्या मनामध्ये साठलेलं ते कुठेतरी आज अनपेक्षितपणे आज बाहेर आलं. नक्कीच नवी मुंबईच्या स्तरावर त्यांनी जे त्यांच्या ज्या कंप्लेंट्स होत्या, त्यांच्या शंका कुशंका होत्या, त्याचं निरसन करणं किंवा त्यांचा अन्याय दूर करणं याकरता आम्ही नक्कीच प्रयत्न करू. आणि ज्यावेळेस आमच्या माध्यमातून ते शक्य झालं नाही तर नक्कीच वरिष्ठांशी चर्चा करून ह्या संपूर्ण गोष्टींवर एक चांगलं सकारात्मक एक सर्वांचं एक सहकार्य मिळेल अशा प्रकारची बाब आपल्याला लवकरच बघण्यात येईल. नवी मुंबईमधलं वातावरण सकारात्मक आहे. ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या चर्चेनं सॉल्व्ह करता येतील आणि आता सर्वांचं जे सगळ्यांचं ध्येय आहे हे पुन्हा एकदा तिसऱ्यांदा मोदीजींना देशाचा पंतप्रधान बनवणं आणि जास्तीत जास्त संख्येनं महाराष्ट्रातून खासदार निवडून आणून ते संसदमध्ये पाठवणं हेच उद्दिष्ट प्रामुख्यानं भारतीय जनता पार्टी किंवा संपूर्ण युतीतील सर्वच घटक पक्षांचं आजच्या क्षणी आहे.